या हुतात्म्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपणाला सूचना केल्यानंतर आपण सर्व याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. त्यानंतर या ठिकाणी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र बेग आपल्या तालुक्यासाठी काळा दिवस म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे. पाहुणा सर्व प्रकरणाची उकल आपल्याला पेपर माध्यमातून टीव्ही माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. त्यामध्ये परंतु काही ठराविक कार्यकर्त्यावरती त्यांनी गुन्हे दाखल केले. ते गुन्हे आमदार सर्व कार्यकर्त्यांनी या खटल्यातून मुक्त करावे अशा प्रकारची सर्व या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मागणी आपल्या समोर मांडतो. बातम्या या ठिकाणी येत आहेत. तुम्ही आपल्या हातात ठेवा. एक मिनिट. ठीक फोटो घेतला मी मृत पावले होते. त्यांच्या वारसांची नेमणूक करण्यासाठी गेले 4 वर्षापासून तो प्रस्ताव महानगरपालिकेमध्ये प्रलंबित होता. 3 वर्ष आघाडी सरकारने त्याच्यावरती कुठलीही अंमलबजावणी केली नाही. पण युतीचं सरकार आल्यानंतर 5-6 महिन्यामध्येच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती सही केली आणि 6 महिन्यापूर्वी तो प्रस्ताव महानगरपालिकेमध्ये आला होता. परंतु महापालिकेत तो प्रस्ताव आल्यानंतरसुद्धा 6 महिन्याचा कालावधी लोटला. परंतु त्याला यश मिळालं नव्हतं. पण शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा वारणे, मावळचे आमदार बाळा भेगडे आणि मी स्वतः आणि आमचे सर्व सहकारी नगरसेवक यांनी पाठपुरावा करून आज आमच्या प्रयत्नांना यश मिळाले. आणि आज तिन्ही जे वारस आहेत त्यांना आज नोकरीचं रुजू होण्याचं पत्र आज महानगरपालिकेकडनं मिळालेलं आहे.